राहुल आवाडे युवा शक्तीच्या वतीनं इचलकरंजीत आयोजित केलेली दहीहंडी अजिंक्यतारा पथकानं फोडली आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला. विजेत्या गोविंद पथकाला 3,11,000 रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य स्क्रीन, आतिषबाजी, लेझर शो आणि थिरकणाई तरुणाई अशा उत्साहात इचलकरंजीत दहीहंडी सोहळा पार पडला. इचलकरंजीमध्ये राहुल आवाडे युवा शक्तीच्या वतीनं बुधवारी दहीहंडी झाली. या स्पर्धेचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. अजिंक्यतारा तरुण मंडळ, गोडी विहीर, SP ग्रुप आणि हनुमान तालीम मंडळ हे संघ दहीहंडीत सहभागी झाले होते. प्रारंभी सर्वच गोविंदा पथकांनी 5 थर रचत सलामी दिली. त्यानंतर चिठ्ठीद्वारे ड्रॉ काढण्यात आले. पहिल्यांदा अजिंक्यतारा पथकाला दहीहंडी फोडण्याची संधी मिळाली. सुरुवातीला 50 फुटावर असलेली दहीहंडी 32 फुटापर्यंत खाली घेण्यात आली. दुसरी संधी गोडी विहीर पथकाला मिळाली, पण अखेरच्या क्षणी त्यांचे प्रयत्न असफल ठरले. त्यानंतर हनुमान मंडळानं अयशस्वी प्रयत्न केला. अखेर 6 थर रचत अजिंक्यतारा तरुण मंडळाच्या पथकानं इचलकरंजीतील दहीहंडी फोडताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. अगदी शांतर आवाज, धान्य व्यापार पेठची दहीहंडी आहे. अजिंक्यतारा मंडळ सगळी ओके राहायचं. धान्य व्यापार मंडळाची दहीहंडी आहे, लक्षात ठेवा. बसलेला आहे या दहीहंडीच्या निमित्तानं राहुल आवाडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती केली. कार्यक्रमस्थळी उभारलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे भव्य कटआउट लक्ष वेधून घेत होते. यावेळी स्वप्नील आवाडे, प्रकाश दत्तवाडे, मौसमी आवाडे, शेखर शहा, सतीश मुळीक, राजू बोंद्रे, महेश पाटील, नाना पाटील, नितेश पोवार, दीपक सुर्वे, इम्रान मकानदार, सचिन हेरवाडे, बाळासाहेब माने, भारत बोगारडे, राहुल गाठ यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.